नमस्कार मंडळी, भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो। मग चला माझ्या सोबत। कुठे? भूतांच्या जगात। आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो अनुभव सागर मनोहर यांच्या आजोबांना आलेला आहे। आजच्या सत्य घटनेचे नाव आहे वेशीवरचे पिशाच। नमस्कार, मी सागर मनोहर। मी आज तुम्हाला जी सत्य घटना सांगत आहे ती माझ्या वडिलांनी मला सांगितली आणि हा प्रकार माझ्या आजोबांसोबत घडला होता। डोंगरगाव हे गाव नाशिकमध्ये आहे, म्हणजे माझं आजोळ। याच गावात माझ्या वडिलांचं बालपण गेलं। तेव्हा ते 10 वर्षाचे होते आणि माझ्या वडिलांसोबत आजी, आजोबा, आत्या हे चौकोनी कुटुंब। तसं आजोबांचं नाव दामोदर आणि त्यांचा एक खास मित्र तुकाराम नाईक। आजोबा त्यांना तुकोबा म्हणायचे आणि ते आजोबांचे जीवाभावाचे मित्र होते। आजोबांना खूप मानायचे। दोघे पण एकमेकांच्या शब्दाच्या बाहेर नाही। गाव म्हटलं का शेती, जनावर, विहीर, वेशी हे सगळं हवं हवं वाटणारं आणि त्यात एक गोष्ट म्हणजे तमाशा। तसं या दोघांना देखील तमाशाचं खूप वेड। आज पण गावातले लोक रोजप्रमाणे त्यांच्या कामात व्यस्त होते। आजोबा आणि तुकोबा शेतात काम करत होते आणि दौलत धावत धावत शेताकडे आला। दौलत, सखाराम, दामोदर, तुकोबा हा मित्रमंडळींचा ग्रुप। गावात त्यांची घरं लांब लांब होती। आजोबा आणि तुकोबा हे बाजूला। तेवढ्यात दौलत धावत आला आणि म्हणाला, आज बाजूच्या गावात तमाशा आहे। आजोबांनी विचारलं, काय म्हणतोस लेका, खरं का काय? अरे वा, मस्त बातमी दिलीस। तेव्हा तुकोबांनी विचारलं, पण तमाशा कुणाचा आहे ते तरी सांग। दौलतरावांनी सांगितलं, सगुणाबाई सिन्नरकर यांचा। तमाशा किती वाजता आहे ही विचारपूस करून सगळ्यांनी संध्याकाळी 7 वाजता वेशीजवळ भेटायचं ठरवलं। संध्याकाळ झाली। इकडे आजोबांचं मन नाचत होतं कारण त्यांना ढोलकीचा खूप नाद होता। संध्याकाळी 6 वाजताच आजोबा तयार होऊन तुकोबांच्या घरी गेले। घरी जाऊन पाहिलं तर तुकोबांची बायको आजारी होती। वहिनींना आजारी पाहून त्यांचं मन उदास झालं आणि त्यांनी तुकोबाला, जाऊ दे, आपण नको जायला, वहिनींची काळजी घेऊ असं सांगितलं। पण तुकोबांनी त्यांना, तुम्ही दौलतरावांबरोबर जा असं सुचवलं। आजोबा खरं तर जायला तयारच नव्हते कारण तुकोबाला आणि वहिनींना आजारी असताना सोडून त्यांचं मन तयार होईना। पण तुकोबाने सांगितलं, तू जा, तुला ढोलकी किती आवडते आणि तमाशा काय रोज रोज असतो का? मी हाय इकडे हिची काळजी घ्यायला। तुकोबांनी खूप समजवल्यानंतर आजोबा पटापट चालत 7:15 वाजेपर्यंत गावाच्या वेशीजवळ आले। तिथे सखाराम आणि दौलत त्यांची वाटच पाहत होते। आजोबा वेशीजवळ पोहोचताच त्यांनी तुकोबाबद्दल सांगितलं। मन थोडं नाराज होतं पण तरीही ते तसेच निघाले। गावाची वेस ओलांडून ते तिघेही दुसऱ्या गावात आले। झाडाझुडपांचा रस्ता, नीरव शांतता आणि रात्र असल्यामुळे थोडी थंडी जाणवत होती। त्यात रातकिड्यांचा आवाज सुरू झाला, त्यामुळे वातावरण थोडं भीतीदायक वाटत होतं। गावातली घरं लांब लांब असल्यामुळे रस्ता सामसूम वाटू लागला। थोडं पुढे गेल्यावर कुत्री भुंकण्याचा पण आवाज आला, त्यामुळे सखाराम थोडा घाबरला आणि त्याने विचारलं, ही कुत्री रातच्यालाच का भुंकत्यात? आजोबा म्हणाले, ते काही माहीत नाही पण त्यांना काहीतरी जाणवत असेल। माझी माय म्हणायची, कुत्र्यांना रात्री एकांत जाणवतो, भूक पण लागते, वरून लख काळोख म्हणून भुकत्यात। तेव्हा दौलत म्हणाला, मला पण पटतंय पण तो गावातला चंदू म्हणतो,
कुत्र्यांना रात्री भूत दिसतात. दौलत सखारामची टीर उडवत म्हणाला. आजोबा आणि दौलत हसत होते. तमाशा दुसऱ्या गावात असला तरी थोडा लांब होता. ते चालत गेले. थंडीने जोर धरला. त्यांना चालायला खूप मजा येऊ लागली. हळूच वारा त्यांच्या अंगाला स्पर्श करून जायचा. आता पटापट पाय टाकत ते तमाशाच्या ठिकाणाजवळ आले. दुरून त्यांना तमाशाचा उजेड दिसू लागला आणि अखेर ते 8:15 तिथे पोहोचले. तमाशा सुरू झालेला. स्टेज छोटा होता. गावातली मोठी मंडळी पुढे बसली होती आणि जमलेली लोक थोडी मागे बसली होती. अगोदर तमाशगीरांची ओळख चालू झाली आणि नंतर लावणीची फरमाईश. मग स्टेजवर सगुणाबाईंनी आणि मावशीने, ढोलकीवाला आणि सहकलाकारांबरोबर तमाशाचा रंग चढवला. सगळीजणं कार्यक्रमात गुंग होती, पण इकडे आजोबांना काळजी लागली होती ती तुकोबाची. कारण त्याची बायको आजारी असल्यामुळे लवकर जाऊन येतो असं ते म्हणाले होते. वेळ जात होती. आता 12:15 वाजले. आजोबांनी दौलत आणि सखा यांना 12:15 वाजून गेलेत. आता निघायचं का? तुकोबाला लवकर येतो असं सांगून आलो होतो असं सांगतात. पण सखाराम आणि दौलत यांचा काही पाय निघत नाही. नेमकी आजोबांची त्याच वेळी त्यांच्याच गावातील रहिवाशी असलेल्या रमेश बरोबर भेट झाली आणि मग रमेशला जोडीदार घेऊन ते तमाशापासून दूर निघाले. रस्त्यात त्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. पूर्ण रस्ता सामसूम होता. थंडी वाढत होती. त्यात जनावरांचा विद्रूप आवाज, त्यामुळे वातावरणात भयानकता वाढली. हळूहळू यांच्या गप्पा गोष्टी कमी झाल्या आणि शांतपणे हे रस्ता चालू लागले. रमेशचं घर येताच रमेशने आजोबांचा निरोप घेतला. आता आजोबा एकटेच चालत होते. त्यांनी पटापट पावले टाकायचा प्रयत्न केला, पण हवेतील थंडीमुळे त्यांना पटापट चालायला जमेना. अचानक त्यांना शेळीचं पिल्लू म्हणजे करडू धावत असताना दिसलं. कारण त्या पिल्लावर कुत्री भुंकत होती. ते पिल्लू धावत धावत आजोबांजवळ आलं आणि थोडी लांब 2-4 कुत्री जोर जोरात त्या पिल्लावर भुंकत होती. आजोबांनी त्या कुत्र्यांना हाकलून दिलं आणि विचार केला, एवढ्या रात्री हे पिल्लू एकटं का फिरतंय? कुणाचं असेल? जवळपास कुणी दिसत बी नाही आणि वरून सुनसान रस्ता. आजोबांना त्या पिल्लावर दया आली. त्यांनी त्या पिल्लाचे 2-2 पाय पकडून त्याला खांद्यावर घेतलं, म्हणजे उजव्या खांद्यावर पुढचे 2 आणि डाव्या खांद्यावर मागचे 2 असे पाय टाकून त्याला पकडून आजोबा चालू लागले. ते जसे जसे पुढे जात होते तसतसं वातावरण अजून भयानक होत गेलं. हवेत अचानक एकदम घाण वास येऊ लागला, जसं जळून सळलेलं माणूस किंवा जनावर. आजोबांचं त्या वासामुळं डोकं दुखू लागलं. फक्त उलटी होण्याची बाकी होती. आजोबा विचारात बुडाले, हा अचानक एवढा घाण वास? तमाशाला जाताना तर या रस्त्याला हा वास आला नाही, आणि आत्ता हा वास इतका उग्र येतोय का 3-4 दिवसापासून कोणीतरी मरून पडलं असावं. आजोबांना तो वास सहन होईना, तरीही ते चालत राहिले. हळूहळू त्यांना पिल्लाचं वजन वाढतंय हे लक्षात आलं आणि त्यांना अमानवीय शक्तीची हालचाल जाणवू लागली. त्या पिल्लाचे पाय हळूहळू लांब होऊ लागले आणि त्याचा भार पण वाढू लागला. आजोबांच्या अंगात कापरं भरलं. त्यांना तहान लागली, पण त्या परिस्थितीतही आजोबा लढायला लागले. त्यांना कळून चुकलं, आपल्या अंगावर पिशाच्या सैतानाचा घेराव आहे. आता जर मी त्याला खाली सोडलं तर माझी खैर नाही. मी उद्याचा दिवस पाहू शकत नाही. त्यांनी मनात देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली आणि हिम्मत करून ते चालत राहिले. गावची वेस येण्याची वाट पाहत होते. कारण त्यांनी ऐकलं होतं
अशा सैतानांचं वास्तव्य हे त्यांच्या जागेवर आणि वेशीच्या आतच असतं. त्याच्या पुढे ते काहीच करू शकत नाही. आजोबा गुपचूप चालत होते तेवढ्यात त्यांची नजर वेशीकडे गेली. वेश थोडी लांब होती. आजोबा घामाघूम झाले. शरीरात जीव नाही आणि अंगावर डोंगरा एवढा सैतान. तरीही ते हिम्मत हारले नाही. हळूहळू वेश जवळ येत होती. खूप मेहनत करून ते शेवटी वेशीजवळ पोहोचले. आजोबांनी वेश ओलांडली आणि त्या पिल्लाला काढून दुसऱ्या गावाच्या वेशीच्या आत पूर्ण ताकद लावून जोरात आपटलं. जोराचा श्वास घेऊन मागे वळून पाहिलं. ते पिल्लू खूप जोरात केकाटलं आणि त्या पिल्लाचं रूप बदलू लागलं. मोठ्या काळ्या सावलीत बदललं. एक विचित्र आकृती निर्माण झाली. फक्त दोन हात, गरम आणि लाल भडक डोळे दिसू लागले आणि अचानक तोच घाण वास आणि जोर जोरात वाहणारी हवा. आजोबांचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. ते इतके घाबरून गेले की बेशुद्ध पडणार इतक्यात ते पिशाच्च जोर जोरात हसू लागलं आणि भडकून म्हणाल, तू वाचला. तू थोडा वेळ अजून वेस ओलांडली नसती तर तू खाक झाला असता. उद्याचा दिवस पाहिला नसतास. तुला माहीत होतं वेशीबद्दल म्हणून तू वाचलास. पण पुढच्या वेळी घावलास तर सोडणार नाही तुला. आजोबा त्या पिशाच्छाला पाहत होते. सारं काही स्वप्नाप्रमाणे वाटत होतं. विश्वासच बसत नव्हता. हे सगळं बोलून तो पिशाच्छ गायब झाला. वातावरण शांत झालं आणि वासही कमी झाला. आजोबा 15 मिनटं तिथेच उभे होते आणि बेशुद्ध होऊन पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी तुकोबा आजोबांना भेटायला घरी आले. परंतु आजीने सांगितलं का ते काल रात्री घरीच आले नाहीत. मी वाट पाहत पाहत झोपले. उलट मी तुमच्याकडेच येणार होते तेवढ्यात तुम्ही आलात. तुकोबा म्हणाले, वहिनी मी येतो त्याला शोधून. रात्री त्याच गावात राहिला असेल. तमाशात तो रंगून गेला असेल. तुम्ही काही काळजी करू नका. तुकोबाला काळजी लागली होती. तो पटापट चालत गावाच्या वेशीपर्यंत आला आणि वेशीजवळ गर्दी जमा झालेली पाहून त्याच्या मनात विचार येऊ लागले. गर्दीतून डोकावून पाहिलं तर आजोबा बेशुद्ध अवस्थेत दिसले. आजोबांना मांडीवर घेऊन त्याने तपासून पाहिलं आणि गर्दीत एकाकडे पाणी मागितलं. पाणी शिंपडून आजोबांना जागं केलं. गर्दीतून एकजण ओरडला देखील, दारू पिऊन पळला असेल. झेपत नाही तर पितात कशाला काय माहीत. तेवढ्यात तुकोबा त्या माणसावर ओरडला, तो दारू नाही पीत. रात्री गेला होता दुसऱ्या गावी. आणि सगळ्यांना बाजूला करून आजोबांना आधार देत तुकोबांनी त्यांना घरी आणलं. आजोबांनी घरी आल्यानंतर सर्व हकीकत सांगितली आणि कानाला हात लावून आता रातच्या तमाशाला जाणार नाही असं म्हटलं. खरं तर या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसत नव्हता. पण त्यांचा आजोबांवर विश्वास होता आणि आजोबांच्या मनातून हा प्रसंग जातच नव्हता. त्यानंतर आजीने आजोबांवर खूप उपाय केले, शांती केली. पण ते क्षण आजोबा कधीच विसरले नाहीत. आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू, नवा सत्य अनुभव, नवा थरार.